नमस्कार, आज एक वीडियो घेऊन आले तुमच्याकडे। पहिल्यांदा मला सांगायचं आहे की मी ह्या पक्षाचा किंवा त्या पक्षाचा किंवा त्या असं कुठल्याच पक्षाचा कार्यकर्ता नाही, कार्यकर्ता पण नाही आणि ह्या पक्षाला मानणारा त्या पक्षाला मानणारा असा पण नाही। मी आपला सर्वसाधारण सामान्य नागरिक आहे, पण सजग नागरिक आहे एवढं मात्र खरं। तर आता जे पेट्रोल भरपूर वाढतंय आणि त्यात ते म्हणतात की पेट्रोलचा टॅक्स जास्त असल्यामुळे पेट्रोलची किंमत एवढी वर गेली। आता ह्या काही पक्षवाल्यांच्यात हे लागले, राज्य ते म्हणतात केंद्राचा टॅक्स जास्त आहे, ते हे म्हणतात राज्याचा टॅक्स जास्त आहे। मला ह्या दोन्ही ह्याच्यात काय पडायचं नाही, मी ह्या बाजून नको त्या बाजून काही बाजू घ्यायची नाही। टॅक्स जास्त हे एवढं नक्की मात्र। तर ह्या दोन्ही सरकारांना माझी विनंती आहे, राज्यातल्या आणि केंद्रातल्या पण, की टॅक्स ह्या पेट्रोलवरचा टॅक्स कमी करा। आता हे पैसे भरून काढायचे आहेत ना तुम्हाला, मास्कवरचा दंड रेटा नुसता 5,000 करा, काय बिघडत नाही। हे मोठे हे नियम, हा नियम पाळलाच पाहिजे, हा नियम पाळत नाही म्हणून हे परत एकदा फिरून जात संकट जात असलेलं परत फिरून आलं इकडे परत आपल्याकडं। आणि हे संकट आता अजून वाढतंय का काय होतंय ह्याची शंका आहे। परत लॉकडाऊनची भीती आहे, ह्याची भीती आहे। म्हणजे ते टॅक्स वाढवा आणि पोलिसांबरोबर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दंड वसूल करण्याचा अधिकार द्या। ते जेव्हा कचऱ्याच्या गाड्या घेऊन जातात तेव्हा त्यांच्यावर एखादा हे पाठवा। आणि मास्क जे लावत नाहीत, एकेका गल्लीत 5-5 जण तुम्हाला सापडतील मास्क न लावणारी। आणि ह्याच्यामुळे काय होईल की या देशात बाबा नियम पाळले जातात, नियम पाळावे लागतात, हे एक लोकांमध्ये हे होईल, जागृती होईल। आणि जे नियम पाळणारे माझ्यासारखे, आता तुम्ही म्हणाल इथं तू मास्क लावला नाही, ते मी आम्ही 4 भिंतीच्या आत मी बसलोय म्हणून मास्क लावला नाही। घराच्या बाहेर मी पाऊल टाकलं की कंपाऊंड दार उघडलं की लगेच मास्क लावून बाहेर पडतो, त्याशिवाय बाहेर पाऊल टाकत नाही मी। आणि जे नियम पाळतात त्यांना सुद्धा बरं वाटेल की काय नाही, आपण नुसतं पाळतोय आणि बाकीच्यांनी काशी करायची असलं काय प्रकार होत नाही, तर सगळ्यांना पाळायला लागतं। हे एक आनंद त्यांना होईल जे नियम पाळणारे आहेत। आणि हे असे नियम पाळणारेच लोक पाहिजेत जास्तीत जास्त, नाहीतर कोण थुकतंय, कोण काय करतंय, कोण कसं पण बांधतंय, नगरपालिकेचा नियम नाही, कसला नियम नाही, तर तो। आणि दुसरं एक मला सांगायचं म्हणजे ते हेल्मेटचे वगैरे ते बाजूला ठेवा नाही, ते हे केलं तरी चालेल, कारण हेल्मेट एखाद्याने नाही घातलं तर त्याला त्रास होईल, डोकं त्याचं फुटल, त्याचा तो जबाबदार आहे असेल। पण मास्क नाही घातला तर त्याच्याबरोबर दुसऱ्याला होतोय, आणि हे हा जो प्रसार होतोय वेगानं प्रसार होतोय तो होतोय। आणि प्रसार झाल्यामुळे लॉकडाऊन होतोय, आर्थिक नुकसान होतंय, राज्याची आर्थिक घडी विस्कटती, देशाची आर्थिक घडी विस्कटती, हे सगळं हे होतंय। त्यामुळं हा एक उपाय, एका दगडात दोन पक्षी, पेट्रोल पण कमी होईल आणि कोरोनावर पण नियंत्रण येईल, नियम पाळायला पण लोकांना जरा हे होईल। आता हा व्हिडिओ थोडक्यातच संपवतो, हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। बाकी सर्व पुढच्या वेळेला बघू। हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कृपा करून हा शेअर करा, म्हणजे लोकांच्यात थोडस जागृती होईल का नाही माहित नाही, पण प्रयत्न तर करायला आपल्याला काय हरकत आहे। नमस्कार, धन्यवाद।